नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण BA BSc BCOM द्वितीय वर्ष मराठी SL या पाठामध्ये आतापर्यंत शिक्षणविषयक कीर्तन संत गाडगेबाबा यांचा संपूर्ण पाठ पाहिलेला आहे। आज आपणाला हत्तीचा दृष्टांत हा किसराज बादचा एक दृष्टांत पाहवायचा आहे। हा दृष्टांत पाहण्याच्या अगोदर आपणाला दृष्टांत पाठाचं स्वरूप आणि किसराज बास या लेखकांचा परिचय अगोदर करून घेणं गरजेचं आहे। महाणभाव पंताची स्थापना चक्रधर नावाच्या महापुरुषाने केली। पंतीय रचनेच्या दृष्टीने हा महाणभाव पंत अतिशय महत्त्वाचा आहे। त्या काळामध्ये डिळाचरित्र, गोविंदप्रभू चरित्र, सूत्रपाठ, श्रीकृष्ण चरित्र, समृद्धिस्थळ, सातीग्रंथ, दृष्टांतपाठ इत्यादी मौल्यवान अशी मराठीतील ग्रंथरचना निर्माण झाली। त्यातील दृष्टांतपाठ हा ग्रंथ किसराज बासांनी संपादन केलेला आहे। चक्रधर स्वामी अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये समाजाला लोकांना उपदेश करत असत आणि हा उपदेश करत असताना ते दृष्टांत सांगत असत। भक्तजनांना साधकांना आपले विचार पटावेत म्हणून साधे साधे प्रसंग घेऊन त्याच्यातून ते अतिशय मोलाचा उपदेश श्रोत्यांच्या मनावर ठसवीत असत। दृष्टांत पाठामध्ये एकूण 114 दृष्टांताचे संकलन किसराज बास यांनी केलेले आहे, म्हणून दृष्टांत पाठाचे संकलनकार केशव व्यास हेच ठरतात। आणि दृष्टांत पाठामध्ये आधी दृष्टांतातील सूत्र, मग दृष्टांत व नंतर मुख्य विचार दृष्टांतिका अशी प्रत्येक दृष्टांत पाठ ग्रंथातील प्रत्येक दृष्टांताची रचना आहे। दृष्टांताची रचना किसराज बासांनी तीन पद्धतीने केलेली आहे। एक दृष्टांत आणि दृष्टांत देत असताना सुरुवातीला ते सूत्र सांगितलेलं आहे, त्या सूत्राचं विवेचन विश्लेषण स्पष्टीकरण करण्यासाठी एक दृष्टांत चक्रधर स्वामी सांगत असत आणि त्या दृष्टांताचं विवेचन झाल्यानंतर दृष्टांतिकेची जोड मात्र किसराज बासांनी स्वतंत्रपणे स्वतः दिलेली आहे। प्रत्यक्ष प्रसंगाची नोंद या ग्रंथात असल्याने तत्कालीन समाज जीवनाची ही अनावधानाने माहिती आलेली आहे। महेंभटाच्या लीळाचरित्र या ग्रंथाच्या आधारे दृष्टांतपाठ हा ग्रंथ 1200 आसपास लिहिला गेलेला आहे। चक्रधराने काही सूत्रे सांगितली, ही सूत्रे स्पष्ट करण्यासाठी व्यवस्थित कथा सांगितल्या, दृष्टांत सांगितले। किसराज बासांनी लीळाचरित्र या ग्रंथातून सूत्र आणि दृष्टांत निवडले, त्यात दृष्टांतिका हा भाग जोडला आणि दृष्टांतपाठ या ग्रंथाची रचना केली। दृष्टांतपाठामध्ये श्री चक्रधरांची जिवंत वाणी आणि किसराज बासांची सुसंस्कारित भाषासरणी यांचा सुगम संगम झालेला आपणाला पाहायला मिळतो। यातील प्रत्येक दृष्टांतातले सूत्र हे जणू श्री चक्रधर स्वामीच्या वाणीचे उगमस्थान आहे। तिथून निघून दृष्टांतात ही वाणी रूपी सरिता वाहत वाहत विस्तार पावलेली आहे आणि शेवटी किसराज बासांनी बांधून काढलेल्या तात्पर्यरूपी सुरेख सुंदर गातात ती शांत स्थिर झालेली आहे। श्री चक्रधराच्या वाणीतील चढत्या वाढत्या प्रभावाचा प्रत्यय उत्पादक जोम आणि केशवभासांच्या लेखणीतील शास्त्र संस्कारामुळे आलेला प्रौढपणाची पंडिती झोक यातील विरोध दृष्टांतपाठमध्ये आढळतो। दृष्टांतपाठ या ग्रंथामध्ये सूत्र व दृष्टांत हे चक्रधराने पूर्वार्ध उत्तरार्ध म्हणजे 1200 नंतर निर्वाणापर्यंतच्या काळामध्ये सांगितलेले आहेत। किसराज बासांनी आपली दृष्टांतिके मात्र चक्रधराच्या पश्चात गोविंदप्रभूच्या सान्निध्यात रचलेली असण्याचा संभव आहे।
की श्रीराज बासांच्या दृष्टांतिकेवरून 13व्या शतकाच्या पहिल्या दशकातील पंडिती थाटाच्या मराठी गद्याचा परिचय आपणास पाहायला मिळतो. चक्रधराने आपले निरूपण सुलभ व्हावे म्हणून दृष्टांतपाठ ग्रंथातील दृष्टांत सांगितलेले आहेत. हे सर्व दृष्टांत स्वतंत्र रीतीने आपापल्या परीने अत्यंत रोचक आहेत. छोटीशी बोधगर्भ कथा या शब्दामध्ये त्यातल्या कितीतरी दृष्टांताचे वर्णन करता येते. रसगर्भता, भावगर्भता अशा कर्ता प्रसंगाच्या आणि दृश्य विशेषांच्या रमणीय माध्यमातून दृष्टांत हे सांगितले आहेत. मग आधारीचे परिषेचा दृष्टांत असो, काठीचा दृष्टांत असो ना अन्य कुठले दृष्टांत असो, हे सर्व दृष्टांत किशराज बास यांनी सुंदर पद्धतीने रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूत्र, दृष्टांत, दृष्टांतिके यांच्या अलग अलग पाकळ्या किशराज बासांनी एकत्र करून अत्यंत आकर्षक, रमणीय, बोधगर्भ व अर्थगर्भ मनाला जिवाळा वाटणारे, सतत सुगंध देणारे, तो सुगंध चुहीकडे दळवळावा असे दृष्टांतपाताचे सुंदर फूल तयार झालेले आहे. चक्रधर वा केशोबास या दोघांचीही भूमिका कथानिवेदकाची आहे. त्यांच्या मते कथानिवेदन हे पारमार्थिक निरूपणासाठी परिणामकारक करण्याचे एक साधन आहे आणि केशोबासांनी परमार्थ निरूपणाचा हेतू समोर ठेवून दृष्टांतपाठाची रचना केलेली आहे. दृष्टांतपाठाची रचना त्रिखंडात्मक आहे. सुरुवातीला सूत्र सांगितलेलं आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणारा रसगर्भ, अर्थगर्भ आणि भावगर्भ वाक्याला सूत्र असं म्हटलेलं आहे. सूत्र हे चक्रधराच्या वाणीतून निघालेले उपदेशपर वचन आहे. सूत्राचे वाक्य हे अल्पाक्षर व उत्स्फूर्त आहे. श्रेष्ठ तज्ज्ञाच्या, ऋषीच्या, महात्म्यांच्या विचारांच्या तोंडातून बाहेर पडलेले उत्स्फूर्त असे अनमोल तत्वज्ञानरूपी रत्न म्हणजेच सूत्र. रोमणेच्या दृष्टांताचे सूत्र सांगत असताना पोर जीव आपणा करू आवडे तिची करी पाटी पुढीला वरी ठेवी. लहान मूल आणि जीव आपल्याला आवडेल तेच करते आणि आपले चुकले तरी दोष मात्र इतरांना देते. आधारीच्या परिसराच्या दृष्टांतातलं सूत्र जर सांगितलं, जवजव प्रयोजक तवतव अप्रयोजक, जवजव अप्रयोजक तवतव प्रयोजक. किंवा काठीचा दृष्टांत पाहत असताना, बाई पाप तरी नव्हे परी अवधी होय, विधी करता अवधी स्फुरे, अवधी अवधी ते प्रसवे, अवधी तब पुरुष धर्मापासून जाय. सूत्रामध्ये तत्वज्ञानरूपी अमृत दडलेलं आपणाला पाहायला मिळतं. खूप मोठं तत्वज्ञान सूत्रामध्ये, सूत्रातून जीवनाच्या तत्वज्ञानरूपी माहिती आपणाला पाहायला मिळते. सूत्रामध्ये जीवनाची चिंतनशीलता व्यक्त केलेली असते. चिंतन, मनन, एकाग्रता, भावपूर्णता या सूत्रामध्ये एकवटलेली आपणाला पाहायला मिळते. वाणीतून व्यक्त झालेला शब्दरूप आविष्कार म्हणजे सूत्र. चक्रधर स्वामीच्या वाणीतून व्यक्त झालेला शब्दरूप आविष्कार, सूत्रातून महान असा अर्थ निघतो ज्यातून जीवन विकसित होते. जीवनाच्या विविध मार्गाचे केंद्रस्थान म्हणजे सूत्र आहे. बाई हे पाप नसले तरी अविधी आहे. विधी करताना अविधी होतोच आणि अविधी अविधीला जन्म देतो. चक्रधर हे महान महर्षी होते, खूप मोठे तत्वज्ञानी होते. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, शिष्यांना उपदेश करण्यासाठी चक्रधरांनी काही सूत्रे सांगितलेली आहेत. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक शिष्यमंडळी निर्माण केली. गावोगावामध्ये जाऊन भ्रमण करत असताना, प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रवचन करत असताना, निरूपण करत असताना सूत्र सांगितली. सूत्राचं विश्लेषण करण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगितला. कारण दृष्टांत हा लवकर पटत असतो. दृष्टांत म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला देणे म्हणजे दृष्टांत. मग एखादी गोष्ट कोणती पटवून द्यायची? चक्रधर स्वामींनी सांगितलेलं सूत्र. सूत्र पटवून देण्यासाठी दिला गेलेला दाखला म्हणजे दृष्टांत. चक्रधर
हे महान ऋषी होते, तत्वज्ञानी होते आणि खूप ज्ञानी होते. आणि हे सगळं करत असताना किशोरदास वाजस्थानी या सूत्र दृष्टांत आणि दृष्टांतिका या तीन रचनापर प्रकारातून दृष्टांतपाठ या ग्रंथाची रचना केलेली आहे. प्रत्येक दृष्टांत या तीन सूत्रामध्ये गुंफलेला आहे. म्हणून शेवटी दृष्टांतातील रचना चक्रधरांनी लोकभाषेमध्ये केलेली आहे. दृष्टांत मात्र लोकभाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण सरळ वाचकाच्या मनाचा वेद घेणारा आणि हृदयातील अंतकरणात जाऊन भिडणारी मध्यविगुण काळातील काव्यात्मक मराठी भाषा दृष्टांतामध्ये वापरण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी पटवून दिलेला आहे. कारण दृष्टांताची व्याख्या ग्रंथाच्या रूपाने, कारण अलंकाराच्या रूपाने आपण जेव्हा पाहू तेव्हा मी सांगितलं की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा दाखला देणे म्हणजे दृष्टांत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे, चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेका, असणी कीजिये. म्हणजे प्रत्येक गोष्ट पटवून देत असताना दिला गेलेला हा दृष्टांत खूप महत्त्वाचा असतो. दृष्टांत हे व्यवहारिक कथारूप असल्यामुळे वाचकाला त्याची आवड गोढी लागलेली असते. गोष्ट कुणाला आवडत नाही, कथा कुणाला आवडत नाही, लहान मुलापासून आणि म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला गोष्ट आवडत असते. कारण एखादी गोष्ट सांगत असताना त्यातून मार्मिक उपदेश होत असतो, एखादी गोष्ट पटवून दिली जाते, एखादा विचार पटवून दिला जातो, एखादा जीवनाचा मोठा महान अर्थ त्यातून निघत असतो, एक प्रेरक रूप त्यातून पाहायला मिळतं. कारण दृष्टांत असेल, कथा असेल, ही आपणाला जीवनाचा प्रगल्भ विचार देणारा असतो. म्हणून सूत्राचं विवेचन व्हावं, माहीत नसलेल्या गोष्टी सामान्य लोकांना माहीत व्हाव्यात आणि लौकिक ज्ञानाची त्यांना प्राप्ती व्हावी म्हणून दृष्टांत सांगितलेले आहेत. दृष्टांत पाठामध्ये सूत्र आणि दृष्टांत हे पंथाचे मूळ पुरुष चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहेत. अमूर्त गोष्टी मूर्त करून दृष्टांतामध्ये सांगाव्या लागतात, म्हणजेच अज्ञाताकडून ज्ञाताकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे हा प्रवास चाललेला असतो. कारण सूत्र सगळ्यांना समजत नाही, दृष्टांत मात्र समजतो आणि दृष्टांतावरून सूत्राची कल्पना येते. म्हणजेच आपण अज्ञाताकडून ज्ञाताकडे जात आहोत किंवा अंधाराकडून प्रकाशाकडे जात आहोत, वाईटाकडून चांगल्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. हा प्रवास जीवनाचा आहे. आणि रुमणेचा दृष्टांत जर पाहायचं झालं तर त्यातली ही दृष्टांताची किंवा काठीचा दृष्टांत असेल, आधारीचा दृष्टांत असेल, ही सगळी कथा त्या त्या दृष्टिकोनातून पाहिलेली आहे, पाहावयाची आहे. पण आपणाला या ठिकाणी हत्तीचा दृष्टांत पाहावायचा आहे. दृष्टांत कसे सांगितले हे सांगितलं. शेवटी दृष्टांत पाठ या ग्रंथातील सूत्र हे आत्मा, तर दृष्टांत हे शरीर आहेत. म्हणून सूत्र आणि दृष्टांत दोन्हीही यात महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी सूत्र आणि दृष्टांत हे चक्रधर स्वामीने सांगितलेले आहेत आणि दृष्टांतिका मात्र स्वतंत्र किशोरदास बासांनी निर्माण केलेले आहेत. दृष्टांतिका म्हणजे किशोरदास बासांच्या उत्स्फूर्त प्रतिभेचा कल्पनाविलास होय. दृष्टांतिका हा भाग किशोरदास बासांनी लिहिला असल्यामुळे त्याची भाषा पांडित्यपूर्ण वळणाची आहे हे पाहायला मिळते. किशोरदास बासांनी स्वतंत्रपणे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर, प्रतिभेच्या व अलौकिक बुद्धीच्या सहाय्याने आपले वेगळे व्यक्तिमत्व सामान्य जनतेपुढे प्रदर्शित करण्यासाठी दृष्टांतिका हा तिसरा भाग या ग्रंथाला जोडलेला आहे. सूत्र व दृष्टांत याची माहिती सांगणारा दृष्टांत पाठ या ग्रंथातील तिसरा भाग म्हणजे दृष्टांतिका होय. आणि सूत्र आणि दृष्टांतांना एकत्र गुंफण्याचं काम दृष्टांतिकेने केलेलं आहे. म्हणून 13व्या शतकातील मराठी गद्याचा स्पष्ट नमुना म्हणून दृष्टांतिका याचे उदाहरण देता येतं. ह्या सर्व दृष्टांतिकेचा विचार केल्यानंतर आपणाला दृष्टांत लेखकाचा परिचय आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. कारण किशोरदास बास यांचे महानुभव संप्रदायाचे तात्विक अधिष्ठान दृढ बनविण्यात महान कार्य आहे. प्रतिभासंपन्न ते कवी आहेत, ग्रंथकार आहेत, तत्वज्ञानी आहेत, पंडित आहेत, प्रतिष्ठाप्राप्त प्रवक्ता आहेत. त्यांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण आहे. महानुभाव संप्रदायाचे महत्त्वपूर्ण शिष्य आहेत.
चक्रधर कृत सूत्रपाठ, मूर्ती प्रकाश, लापनिक दृष्टांत पाठ इत्यादी ग्रंथरचना त्यांनी केलेली आहे. रत्नमाला स्तोत्र, दृष्टांत स्तोत्र आणि ज्ञान कालनिधी स्तोत्र इत्यादी स्तोत्ररचना केलेली आहे. दृष्टांत पाठामध्ये 114 दृष्टांत त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातला एक दृष्टांत मात्र दृष्टांत पाठ ग्रंथामधला हत्तीचा दृष्टांत आपल्याला या ठिकाणी पाहावयाचा आहे. कारण सूत्र दृष्टांत व दृष्टांतिका या स्वरूपात ग्रंथाची मांडणी सूत्र स्वामीचे, सूत्र विशद करणारा दृष्टांत ही चक्रधर स्वामीचा आणि दृष्टांतिका केशवराज बासाचे. नागदेवाचार्यांची थोरली बहीण मदंबा यांना धर्मविषयक चर्चा करत असताना वादविवादातील कौशल्य वाखाणण्याजोगे मदंबेकडून व जाणकाराकडून माहिती संकलन व पारखून संपादन केलेला हा ग्रंथ आहे. या ठिकाणी हा सगळा भाग आपण पाहत असताना दृष्टांत चक्रधर स्वामीचे आणि चक्रधर स्वामीचा हा भाग, कारण चक्रधर स्वामी हे मानभाव धर्माचे प्रवर्तक आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केलेलं आहे. संपूर्ण त्या काळातली परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली आहे. तो काळ यादवाचा काळ होता आणि यादवाच्या काळामध्ये मराठी भाषेचं वैभव हळूहळू निर्माण होत होतं. त्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केलेली आहे. या महानुभाव संप्रदायाचे मूळ पुरुष गुंडम रावळ आहेत. हे चक्रधर स्वामीचे गुरु आहेत. चक्रधर स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आपला शिष्य परिवार गोळा केलेला आहे. प्रत्येक शिष्याला अमृतरूपी तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावोगावी जाऊन उपदेश निरूपण केलेला आहे. आणि हे सांगत असताना एखादं सूत्र सांगायचं आणि सूत्रातून दृष्टांत व्यक्त करायचा आणि दृष्टांतातून लोकांना ते सूत्र पटवून द्यायचं, इथंपर्यंत चक्रधर स्वामीचं निरूपण होतं. पण दृष्टांतिका मात्र स्वतंत्र असा कल्पनाविलास म्हणून केशवराज बास यांच्याकडे पाहिलं जातं. चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रामध्ये जो दृष्टांतपर उपदेश केला त्याचे संकलन दृष्टांतपाठ या ग्रंथामध्ये केशवराज बास यांनी केलेलं आहे. सर्वसामान्यपणे माणूस जास्त खोलवर जाऊन विचार करत नाही. समोर जे दिसतं तेच सत्य मानत असतो. हेच हत्तीच्या दृष्टांताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावयाचं आहे. मूळ दृष्टांत आपण उद्या पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनाच्या काळामध्ये आपण सुरक्षित राहावं, घरी राहावं, घरच्यांची काळजी घ्यावी आणि बाकीचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. धन्यवाद. मी इथं थांबतो.